माझ्या स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना फक्त पलूसच्या चांग भलं ज्वेलर्स मध्ये. आता मिळवा 1000 मध्ये 10,000 दागिने. अटी लागू. जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग भलं ज्वेलर्स सोबत. सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग भलं ज्वेलर्स, मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस, जिल्हा सांगली, 416-310. राहुल मोरे, 84-21-56-12-07. उत्पादन खर्चावर आधारित ऊस दर मिळण्यासाठी SMP मध्ये वाढ होणे गरजेचे आहे. शरद लाड. ऊस गाळप करून साखर तयार करणे कारखान्याच्या हातात आहे, मात्र साखरेचा दर ठरवणे आपल्या हातात नसल्याने शासनाने FRP बरोबरच SMP मध्येही वाढ करणे गरजेचे असून उत्पादन खर्च व ऊस दर यामध्ये तफावत राहत असते. तरीही कारखाना सर्वच खर्चात काटकसर करून सभासदांना दरवर्षीप्रमाणे जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न करत असून मागील वर्षी FRP पेक्षा ज्यादा 209 रुपये दर दिला असल्याचे क्रांतीअग्रणी डॉक्टर जीडीपी पोलाड सहकारी साखर कारखान्याच्या 28व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना चेअरमन शरद लाड यांनी सांगितले. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी क्रांती उद्योग समूहाचे मार्गदर्शक आमदार अरुण लाड हे होते. याप्रसंगी व्हाईस चेअरमन दिगंबर पाटील, स्वातंत्र्य सैनिक विरुपाक्ष रुपणे, सर्जेराव पवारे, कुंडली केडके आदींसह कार्यकारी संचालक अप्पासाहेब कोरे, FY पाटील आदी उपस्थित होते. आमदार अरुण लाड मार्गदर्शन करताना म्हणाले, शासनाचे चुकीचे धोरण ऊस उत्पादक व साखर कारखान्यांच्या मुळावर उठत असून साखरेच्या आयात निर्यातीबाबत धरसोडीचे धोरण व इथेनॉलबाबतच्या सततच्या बदलत्या धोरणाचा फटका कारखान्यांना बसत असून मागील हंगामामध्ये एकट्या महाराष्ट्रामध्ये 14.97 लाख मॅट्रिक टन साखर हंगामापूर्वी शिल्लक होती. या हंगामामध्ये 110.17 लाख मॅट्रिक टन उत्पादन होऊन 125.14 लाख मॅट्रिक टन एवढे उत्पादन झाले होते. त्यातून 88.79 लाख मॅट्रिक टन विक्री होऊन आणखी 26.35 मॅट्रिक टन साखर हंगाम पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी शिल्लक राहणार आहे. सध्या साखरेचे दर 3,500 प्रति क्विंटल असून शासनाने SMP न वाढवल्याने साखर कारखाने आणखी अडचणीत येणार आहेत. स्वागत दिगंबर पाटील यांनी केले, तर नोटीस व विषय वाचन अप्पासाहेब कोरे, पर्वतराव यादव, वीरेंद्र देशमुख आदींनी केले, तर सूत्रसंचालन पवन चव्हाण यांनी केले. यावेळी संचालक पोपट सकपाळ, अश्विनी पाटील, वैभव पवार आदींसह सर्व आजीमाजी संचालक, कुंडलचे सरपंच जयराज होवाळ, उपसरपंच अर्जुन कुंभार, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, सभासद महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स उसामध्ये देखील आलाय, त्याचे देखील गेल्या महिन्यापासून आपण प्रयोग चालू केलेत. त्याचे देखील सेन्सर आज पाण्याला लावतो, सेन्सर आज मातीत लावतो आणि त्याचं लगेच रीडिंग आपल्याला मिळतंय. उसाला काय कमी पडतंय आणि त्याला काय टाकायला पाहिजे त्याचं रीडिंग आपल्याला मिळतं. त्यामुळे आधुनिक प्रयोग करायला एवढे इच्छुक शेतकरी आहेत, त्यामुळे ते म्हणतात आता आमच्या भागात आमच्या प्लॉटवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रयोग राबवा. आम्ही सगळे पैसे घालतो पण आपल्याला आम्हाला 100 टनाच्या वर जायचं आहे. कोणाचं टार्गेट 122 टन आहे, कोणाचं 130 टन आहे. ही जी उसाची स्पर्धा झाली ती शेतकरी क्रांती कारखान्याचा शेतकरी आहे हा अभिमानानं सांगावं लागेल. खऱ्या अर्थानं हा ऊसाच्या उत्पादकाचा हा प्रोजेक्ट आहे. त्यांची मागणी अशी होती की भाऊ आमचा ऊस वेळेवर जात नाही. आम्ही म्हटलं आमची कारखान्याची कॅपॅसिटीच आमची 6,000 होती. गेल्या वर्षी